शिखर परिषदेच्या दरम्यान सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे। तर आजच्या दिवशीचं वेळापत्रक नेमकं कसं असेल यावर देखील आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत सगळे प्रमुख नेते भारत मंडप या ठिकाणी पोहोचतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राष्ट्रप्रमुखांचं स्वागत करतील। सर्व राष्ट्रप्रमुखांचं एकत्रितपणे फोटो सेशन देखील होईल। सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत बैठकांचं पहिलं सत्र पूर्ण होईल। दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील याच वेळेत आहे। तर दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत द्विपक्षीय बैठका होतील। बैठकीचं दुसरं सत्र हे 3 ते 4:45 सुरू राहणार आहे। चहापानाचा कार्यक्रम देखील याच वेळेत पार पडेल। संध्याकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत भोजनासाठी सर्व पाहुणे जमतील। पुन्हा एकदा एकत्रितपणे फोटो सेशन केलं जाईल। रात्री 8 ते 9:15 वाजेपर्यंत जेवण आणि चर्चा पार पडेल। तरी थेट दृश्य आपण पाहतोय, आजपासून G20 शिखर परिषदेला सुरुवात होते आहे। जागतिक पातळीवरचे अनेक महत्त्वाचे नेते भारतात दाखल झालेले आहेत आणि भारतीय सरकारच्या वतीनं त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत देखील केलं जात आहे। आजपासून G20 शिखर परिषद सुरू होते आहे। राष्ट्रीय मुद्द्यांवर, महत्त्वाच्या विषयांवर देखील या परिषदेमध्ये चर्चा होईल। अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान देखील या बैठकीमध्ये आता सहभागी होत आहेत। आजपासून G20 शिखर परिषद सुरू होत असून यासाठी आता दिल्ली देखील सज्ज झालेली आहे। सरकारच्या वतीनं जय्यत अशा पद्धतीची तयारी या शिखर परिषदेसाठी करण्यात आलेली आहे। तर भारत मंडपामधली थेट दृश्य आपण पाहतोय, अतिशय अनोख्या पद्धतीची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि आता G20 शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक राष्ट्रांमधील काही महत्त्वाचे व्यक्ती, प्रमुख नेते या परिषदेला उपस्थिती लावत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत देखील केलेलं आहे। तर भारत मंडपामधली मंडपांमधली ही दृश्य आपण पाहतोय, अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष देखील या G20 शिखर परिषदेमध्ये या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आता भारतात दाखल झालेले आहेत। भारत सरकारच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत देखील करण्यात आलंय आणि अतिशय आकर्षक अशा पद्धतीची सजावट देखील करण्यात आलेली आहे। तर अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम या 2 दिवसांच्या शिखर परिषदेचा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सरकारच्या वतीनं आता जय्यत अशा पद्धतीची तयारी केली जाते। प्रमोद जगताप, आपले प्रतिनिधी आपल्याला ताजी अपडेट पोहोचवतात। प्रमोद शुभम, आपल्याला माहिती आहे की आज सकाळी 9:30 या मुख्य कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे G20 समिटच्या। आता काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम होणार आहे प्रगती मैदानातील भारत मंडपम या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर बघितलं तर त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आणि अजित डोभाल हे दोघंही उपस्थित आहेत। एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री असल्यामुळे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन पंतप्रधानांसोबत जयशंकर यांच्याकडे होतं। आपल्याला माहिती की वेगवेगळ्या देशांतील जे प्रमुख होते त्यांना निमंत्रण दिल्याच्या नंतर त्यांचं नियोजन कसं असावं अशा पद्धतीचं जे नियोजन होतं ते सगळं एस जयशंकर यांनी केलं होतं, त्यामुळे ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सिक्युरिटीच्या दृष्टीनं हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण आपण जर बघितलं तर विविध देशांचे प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। 20 देशांपेक्षा जास्त देशांचे प्रमुख आणि इतर 15 ते 16 देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी G20 आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याचसाठी सुरक्षा जी आहे ती अतिशय तैनात करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं अजित डोभाल देखील सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देताना आपल्याला बघायला मिळतात। अगदी काही वेळामध्ये प्रमुख पाहुणे जे आहेत संपूर्ण देशांचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा प्रतिनिधी असतील ते भारत मंडपम मध्ये येण्यासाठी सुरुवात होईल। 9:30 नंतर हे प्रामुख्यानं सगळे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी 9:30 ते 10:30 हा जो वेळ आहे त्या 1 तासाच्या वेळेमध्ये हे दोन्ही प्रतिनिधी जे आहेत ते त्या सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते त्या सगळ्यांचं सगळ्या राष्ट्रांच्या प्रमुखांचं स्वागत करणार आहेत। सोबत आपण जर बघायला गेलो तर आल्याच्या नंतर सर्व प्रमुखांचं एकत्र नक्कीच महत्वाचे अपडेट प्रमोद या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।
तर आजपासून G20 शिखर परिषद सुरू होते। बायडन, सुनक यांच्यासह अनेक जागतिक नेते या परिषदेसाठी आता उपस्थित झालेले आहेत।